शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे यासाठी देशभरात नागरिकांनी प्रभु रामचरणी नतमस्तक होण्यासाठी विविध मंदिरांमध्ये गर्दी केली आहे नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे शेकडो भाविक काळाराम चरणी नतमस्तक होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर देशभरातून भाविक काळारामाचे दर्शन घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत मंदिर प्रशासनाकडून देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत काळाराम मंदिरात द्राक्षांची आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र